आवाज येतोय का बघा तुमच्या याच्यात. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी भगवान कांबळे आष्टी ग्रामपंचायत सदस्य. गेल्या 3 फेब्रुवारी पासून आष्टी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. माझ्यासोबत वयोवृद्ध माणसं, महिला, बालक या ठिकाणी गेल्या 3 फेब्रुवारीपासून म्हणजेच आज 224वा दिवस चालू आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो या 224व्या दिवस आज जो निघालेला आहे याचं कारण इथल्या भाजपाची जातीवादी राजकीय धोरणं याला जबाबदार आहेत. त्याचप्रमाणे इथल्या सरपंच महिला आणि त्यांचे परिवार, उपसरपंच हे सगळे याला जबाबदार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाचे 2 वर्षापूर्वी ग्रामसभेत आणि मासिक सभेमध्ये 4 वेळा ठराव मंजूर झालेले आहेत आणि हे 4 वेळा ठराव मंजूर होऊन या सभागृहाच्या सुशोभीकरणासाठी 15 वित्त आयोगातून आराखडा बदलून 2,09,000 रुपये निधी हा सुशोभीकरणासाठी या ठिकाणी अलॉटमेंट केलेला होता आहे. परंतु इथला ग्रामसेवक हा दडपशाहीखाली काम करतो. इथल्या सरपंचबाईचं काम हाकणारे त्यांचे परिवारातील व्यक्ती, उपसरपंच, काही सदस्य ह्यांनी मिळून जाणीवपूर्वक बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला आणि सभागृहाला विरोध केलेला आहे. मला अशी माहिती मिळाली की या हरामखोरांनी परस्पर ग्रामसभा घेऊन आणि मासिक सभा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाचे घेतलेले जे ठराव आहेत या ठरावामध्ये काही बदल करण्याचं काम आणि हे बदल करण्याचं पाप इथल्या ह्या मनोरुग्ण मनोवादी व्यवस्थेच्या विचारसरणीच्या लोकांनी केलेला आहे. म्हणून आज या ठिकाणी एक मोठा निर्णय आम्ही घेत आहोत. आज मुंबईवरून या ठिकाणी आलेल्या समाजसेविका उपासिका सोनाताई कांबळे आणि आष्टीतील महिला माझ्या परिवारासह या ठिकाणी काही मोठा निर्णय घेणार आहेत. आपण तो त्यांच्याकडूनच ऐकणार आहोत. तरी माझी सगळ्याला विनंती आहे की ही माहिती आपण जास्तीत जास्त शेअर करा. राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे ह्या पद्धतीचं निवेदनही आपण या ठिकाणी देणार आहोत. आपल्याला सगळ्याला मी सांगू इच्छितो की आज 224वा दिवस चालू आहे. जालना जिल्ह्यातील आंबेडकरी समाज आपापल्या पद्धतीनं कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. परंतु मुंबई येथून पाठपुरावा करत असलेल्या गेल्या 3-4 महिन्यापासूनच्या धम्म उपासिका सोनाताई कांबळे आणि आष्टीतील महिला भगिनींनं एक मोठा निर्णय घेतलेला आहे या झोपलेल्या सरकारला जागी करण्यासाठी. तरी आपण या ठिकाणी या सगळ्या महिलांचं काय मत आहे? या सभागृहाच्या नियोजित जागेचा निर्णय लवकर कसा लागणार नाही? इथल्या जातीवादी आमदार बबनराव लोणीकराला, इथल्या महाराष्ट्र शासनाला, या बहुजनाला दाखवायचं आहे की हा किती मनोवादी विचारसरणीचा आमदार आहे. गेल्या 8 महिन्यापासून या सभागृहाला बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध करणारा हा मनोवादी विचारसरणीचा आमदार इथला ग्रामसेवक आणि सरपंच, त्याच्या परिवारातील लोक, उपसरपंच हे जातीवादी लोक गेल्या 8 महिन्यापासून जाणीवपूर्वक बाबासाहेबांच्या नावाला विरोध करत आहेत. आपण या ठिकाणी उपस्थित असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका आणि उपोषणकर्ते यांचं आपण आज मत ऐकणार आहोत. तरी माझी सगळ्याला विनंती आहे ही माहिती जास्तीत जास्त आपण शेअर करावं. या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला उपासिका उपस्थित आहेत. आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत. दोनशे 224वा दिवस चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भगवान बाबा टिपू सुलतान या महापुरुषाच्या विचाराला वंदन करून ह्या उपोषणाची सुरुवात केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेल्या या लोकशाही मार्गाने जो लढा चालू आहे या लढ्याला सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे. इथली व्यवस्था जाणीवपूर्वक या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला आजही विरोध होत आहे. देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत, परंतु आजही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी इथल्या शासन व्यवस्थेच्या विरुद्ध आम्हाला लढावं लागत आहे. हे अत्यंत दुर्दैनीय गंभीर बाब आहे.
हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे। वरती आवाज चांगला येईल मला वाटतं। हो इथं हवा येते, वरती आवाज चांगला येईल। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला मुंबई येथे निघणार आहेत, तरी माझ्या सर्व मित्र परिवारांना सूचना आहे की आपण ही माहिती जास्तीत जास्त शेअर करावं। या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते, ज्याला परभणीचा वाघ म्हणल्या जातं असे भीमराजजी गोटे, हे लाईव्हमध्ये आपल्यासोबत आहेत। वेळोवेळी समाजाला आपल्या लोकशाही मार्गातून प्रबोधन करत असणारे शाहूजी आव्हाड, असे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून जुडलेले आहेत। माझी सगळ्याला विनंती आहे की आपण ही माहिती जास्तीत जास्त शेअर करावं। या ठिकाणी ज्या महिलांनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो आपण सगळेजण या ठिकाणी ऐकणार आहोत। या सगळ्या आंदोलनाचं एक महिला म्हणून, सक्षम महिला म्हणून, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा लढा आणि आपल्या हक्काची लढाई लढत असलेल्या गेल्या 3 ते 4 महिन्यापासून सोरणाताई कांबळे यांनी एक निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे, तो आपल्याला या ठिकाणी त्या सगळ्यासमोर ठेवणार आहेत। त्यांच्याबरोबर महिला आहेत, याही या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहेत। तरी सगळ्याला माझी विनंती आहे, सगळ्यांनी ही माहिती जास्तीत जास्त आपण शेअर करायची आहे। सोनताई कांबळे, आपण घेतलेला जो निर्णय आहे हा या ठिकाणी उपोषणाला भेट देऊन आपण जो काही निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल इथल्या महाराष्ट्रातील तमाम बहुजन जनतेला, इथल्या शासकीय व्यवस्थेला आपण या ठिकाणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कळवावं। सर्वप्रथम परतूर तालुक्यामध्ये आष्टी या गावात गेली 8 महिन्यांपासून जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाची अजूनही सरकार दखल घेत नाही आहे, सरकारपर्यंत पोहोचलं नाही। असं नाही आहे की बऱ्याच ठिकाणी मी स्वतः पोहोचवलेलं आहे, लाईव्ह माध्यमातून तर रोजच पोहोचत आहे, तरी सुद्धा तो न्याय मिळत नाही आहे। आणि इथे स्थानिक जातीवाद करणारे आहेत जे आमदार बबन राव लोणीकर आणि स्थानिक ग्रामपंचायतीचे जे कमिटी मेंबर आहेत, ग्रामसेवक आहेत, सरपंच आहेत, यांनी तो जाणून बुजून विरोध केलेला आहे बाबासाहेबांच्या नावाला। कारण बाकीच्या लोकांना नमुना नंबर देण्यात आलेला आहे पण आम्हाला गेली 8 महिन्यांपासून नमुना नंबर मिळत नाही आहे। त्याच्यासाठी 8 महिन्यांपासून उपोषण चालू आहे, त्याला साधा भेट देत नाही आहे लोणीकर, स्थानिक आमदार असताना त्याची भेट नाही होत आहे। तर हा एक खूप खंत वाटते या गोष्टीची, कारण आमच्याबद्दलच जातीवाद होत असतो नेहमी। तर या सगळ्यासाठी आम्ही महिलांनी एक निर्णय घेतलेला आहे, जर या 8 दिवसांमध्ये आम्हाला तो नमुना नंबर 8 मिळाला नाही तर मंत्रालयाच्या समोर बहुसंख्येने महिला मुंडन करण्याचा इशारा देत आहोत। तर याची लवकर दखल सरकारने घ्यावी आणि आम्हाला नमुना नंबर 8 द्यावा, नाहीतर आम्ही मंत्रालयासमोर मुंडन करण्याचा निर्णय आहे। जय भीम, मी जाईबाई मोरे, राहणार आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना। आता सुवर्णाताई कांबळे यांनी दिलेलं प्रबोधन माझ्या मनाला पटलं आणि ते सत्य बरोबर आहे। आष्टी ग्रामपंचायतच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहासाठी इथं उपोषण करीत आहेत, 7-8 महिना लागलेला आहे, तरी पण ह्या दलित बांधवांना न्याय मिळत नाही। काय म्हणावं अशा सरकारला, हरामी सरकारला। बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना अधिकार दिलेले असून सुद्धा ते इथं यायला तयार नाहीत। हरामी आमदार खासदार असून सुद्धा त्यांना इथं यायची, त्यांच्या हाताला कुष्ठरोग झालेला आहे का काय, की त्याच्यामुळं ते इथं येत नाहीत, घरानं दडून बसतात। त्यांना म्हणा बांगड्या भरा आणि घरातच बसा, साड्या नेसू नेसू आणि इकडे येऊन पाहू नका। हरामखोरा हो, पुढे जर आमच्या मतदानाला आमच्याकडे आलात तर तुम्हाला चपलाची माळ घालूत आणि सोडून देऊत, आम्ही हकलून देऊ, पुढे यायच नाही आमच्याकडे। आम्ही आमची तुम्हाला जागा दाखवून देऊ, तुमची जागा कुठं आहे तर। तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरुद्ध करीत आहेत, मग तुम्हाला अधिकार कशाचे आहेत, खायचे अधिकार आहेत का तुम्हाला? इथं तुम्ही येऊन उपोषण करताय तर दुःख जाणीत नाहीत, विचारित नाहीत,
आज आठवा महिना लागलेला असून सुद्धा तुम्हाला काळजी नाही। तुमचं कोणी इथं बसलेलं असतं तर तुम्हाला कळकळ लागली असती। इथं दलित बंधू बसलेले आहेत म्हणून तुम्ही जातीवाद करीत आहेत। मी माझं एवढं बोलून भाषण संपवते आणि याच्या पुढे सुवर्णताई जोशी सुवर्णताई कांबळे यांनी दिलेला इशारा आहे, आम्ही महिला मुंडन करणार आहोत आणि सरकारचा निषेध करणार आहोत। जय भीम। मी शिल्पा कांबळे। हे जे काय चालू आहे उपोषण 8 महिने झालं, याची दखल घेतल्या जात नाही। त्याच्यामुळे लवकरात लवकर याची दखल घ्यावा याच्यासाठी महिला मुंडन करण्याचा इशारा देत आहेत। लवकरात लवकर इथं येऊन नमुना नंबर 8 ची नकल जर दिली तर चांगलं होईल, नाही जर दिली तर यासाठी मंत्रालयामध्ये जाऊन मुंडन करण्याचा इशारा ही महिला मंडळ देत आहे। हे गंभीरपणाने लक्ष देऊन ऐकावं एवढंच बोलते आणि थांबते। जय भीम। जय भीम। माझं नाव राधा राहुल कांबळे। आजपर्यंत इथं कोणी लक्ष दिलं नाही। आता आम्ही असा निर्णय घेतलाय की मंत्रालयात जाऊन मुंडन करायचं। आपण सगळेजण या ठिकाणी बघत आहोत की महिलांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अटळ आहे। मुंबई मंत्रालय येथे जाऊन या सर्व महिला आणि ह्याच्याबरोबर आणखीन असंख्य महिला येत्या 8 दिवसाच्या आत जर ह्या ग्रामपंचायतीने सभागृहाच्या सुशोभीकरणाचा निधी खर्च करण्यास सुरुवात केली नाही आणि जो नमुना नंबर 8 आहे ठरावाप्रमाणे घेतलेल्याप्रमाणे जर आम्हाला नाही दिला तर या ठिकाणी महिला या सरकारचा या बबनराव लोणीकराचा मुंबई मंत्रालय या ठिकाणी जाऊन मुंडन करून या शासनाचा निषेध करणार आहेत। तरी माझी सगळ्याला विनंती असेल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून माझ्या तमाम बद्धू भगिनींनो आपण ही माहिती जास्तीत जास्त पाठवावा आणि जालना जिल्ह्यातील जे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं काम करणारे तमाम मोठे धनदांडगे कार्यकर्ते असतील यांनी याकडे जातीनं लक्ष घालावं। इथली व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ संपून पाहत आहे। इथला मनुवादी व्यवस्थेतून चालवणारा या देश राज्याचं परतूर मंठ्याचं जे काय काम आहे हा पाहणारा तालुक्याचा आमदार म्हणून हा बबनराव लोणीकर हा जातीवादी आमदार आहे। 8 महिन्यापासून यांनी हे काम अडवलेलं आहे याचा मी जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी पुढचा महिलांनी घेतलेला निर्णय आहे हा निर्णय अटळ आहे। इथल्या जालना जिल्ह्यातील तमाम धम्मबंधूंनी ही गोष्ट लक्षात घ्यावं, मराठवाड्यातील सर्वांनी लक्षात घ्यावं, ही माहिती जास्तीत जास्त प्रसारित करावं। एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। जय भीम जय भारत नमो बुद्ध।